सरकारला दोन दिवस दिले होते. सरकारने जे अन्याय आणला आपला आंदोलन सुरू करायला बरोबर थोडासा त्यांना आणखी चा वेळ लागतोय. म्हणजे आपण आंदोलन माग घेत नाही. आधी मी समजून घ्या, आपण फक्त आणखी भुवळा आणि आलेल्या सगळ्या मंत्री बांधवांना आणि सगळ्या आमदार महोदयांना आपण मोकळ्या म्हणत आपण सगळे मी म्हणजे तुम्ही ओपन बॅटर म्हणजे तुमची इज्जत तुम्ही ओळखून घ्या. आपण त्याला आणखी चार दिवसाचा वेळ दिला. आधी सगळे आहेत आपण आपले हा गौरव होते. शिव पुढचा जवळपास 50 ते 60 वर्षापासून चित्त पडल्याला आपण ठरवलं होतं. सरकारला दोन दिवस दिले होते. सरकारने जे अन्याय आणला तर आपलं आंदोलन सुरू करायला बरोबर आहे का. तर आता आपण सरकारला जो थोडा मराठा समाजाचा मोठा होता म्हणून त्याला समितीचा अहवाल द्यायचा आहे आणि आलाय पण सुद्धा आजच्या आवाजाला आला पण आलाय सुद्धा पण ते थोडासा त्याला आणखीचा वेळ लागतोय. म्हणजे आपण आंदोलन माग घेत नाही. आधी मी समजून घ्या, आपल्या आपल्या सगळ्या समाजाच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रातल्या आपण फक्त आणखी भुवळा आणि आलेल्या सगळ्या मंत्री बांधवांना आणि सगळ्या आमदार महोदयांना आपण मोकळ्या म्हणत आपण सगळे मी म्हणजे तुम्ही ओपन बॅटर म्हणजे तुमची इज्जत तुम्ही ओळखून घ्या. आपण त्याला आणखी चार दिवसाचा वेळ दिला. चार दिवसात ते आरक्षणाचा जार घेऊन येतील. काळजी करायचं नाही, आपलं आहे तसं शांततेत आंदोलन सगळ्यांनी चालून द्यायचं. सगळ्यांनी त्याला स्वागत करून वाटा लावावं. आपण आणखी चार दिवसाचा वेळ दिला आपण कारण आपल्याला हे आरक्षण आपल्याला हे आरक्षण काय स्वरूपाचं टिकवायचं पाठीमागचं सांगा आपल्याला आता घात होऊ द्यायचा नाही म्हणून तुम्हाला उद्योग गडबड करू नका. आणखीन चार दिवसाचा वेळ काय होत नाही. आपण रोज संपूर्ण राहतो सरकारला सहकार्य करू. सरकार आपल्या अभ्यासाने आपल्या आयुष्याची आपल्या लेकरांना भाकर देईल. आपण चार दिवस सगळ्यांनी वाट बघा. चार दिवसाला सगळे परत सरकारचं स्वागत करा आणि सगळ्यांनी त्यांचं सर्वप्रथम स्वागत करून वाटा लावा. सर्वांना विनंती करतो. संपूर्ण जय शिवराय.